सोडा, नीचे रखो नीचे रखो. अरे मोबाईल खाली घ्या. हे आंदोलन सुरू आहे. झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर दुसरीकडे आता ईव्हीएम समर्थनार्थ आंदोलन केलं गेलेलं आहे. आपण ही थेट दृश्य मुंबईमधून पाहतोय. काही नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. ईव्हीएमच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये. गोपीचंद पडळकर आहे, सदाभाऊ खोत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईव्हीएमच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं गेलेलं आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आणि यावरून आता विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप केलेला आहे. एकीकडे ईव्हीएम घोटाळा असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे अरे तू हलवतोय फ्रेम. आज महात्मा गांधीच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं विरोध करायला लागलेले आहेत आणि म्हणून माझे सहकारी आमदारी पडळकर असतील, आमच्या सर्व मतदार बंधू भगिनी असतील, आम्ही या ठिकाणी आलो की ईव्हीएम वरती तुम्ही तुमच्या पराभवाचं कपार सोडू नका. याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही तंत्रज्ञानाला विरोध करत आहात. एका बाजूला या राज्याचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ईव्हीएम समर्थनार्थ गांधी पुतळ्याजवळ आंदोलन हे करत आहेत. ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांचं हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे. विरोधकांकडून विधानसभेच्या निकालाचं खापर हे ईव्हीएम मशीनवरती फोडण्यात आलं आणि त्यानंतर आता हे ईव्हीएम पराभवाचं खपार राष्ट्रवादीसह हे ईव्हीएम मशीनवरती फोडत आहेत. खऱ्या अर्थानं हा अपमान गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा आहे, शेतमजुराचा आहे, माझ्या लाडक्या बहिणीचा आहे आणि म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी या महाविकास आघाडीचा या ठिकाणी जमलेलो आहोत. निश्चित मी महाविकास आघाडीला सांगतो की मतदानाची टक्केवारी वाढली. अरे लोकांना खऱ्या अर्थानं आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आमचं महायुतीचं सरकार असेल, याच्यावरती जनतेचा आज विश्वास आहे आणि म्हणून जनतेनं विश्वासानं मतपेटीमध्ये आपलं मताचं दान या ठिकाणी टाकलेलं आहे. खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा राजा निवडण्याचा अधिकार दिला. खऱ्या अर्थानं तुम्ही हा घटनेचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपमान करत आहात, अवमान करत आहात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गांधीबाबांच्याकडे आलेलो आहे की गांधीजी यांना सद्बुद्धी द्या. कारण गांधीजी म्हटलेले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे. आणि हे गांधीला मी सांगायला आलो आहे की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता, परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते, परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे. लाख मतदान जे आहे, जे वाढीव झालेलं आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आकडेवारी दिलेली होती की 58% मतदान झालंय, परंतु रात्री 9 वाजता आकडेवारी ती येते 65% झाली आहे. दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी जाते 66%. या सगळ्या 8% वाढलेत मतदान त्याच्यावरती प्रश्नचिन्ह. महाराष्ट्रातल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हा घोर अपमान अवमान हे महाविकास आघाडीचे नेते करायला लागलेले आहेत. अरे जनतेनं स्वखुशीनं मतदानाला जनता आली, मतदान करायला लागली, त्याचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे होतं, पण तुम्ही हे मतदान का केलं, 9 वाजेस्तोवर का केलं, 10 वाजेस्तोवर का केलं? अरे टायमिंगमध्ये जे लोक आत आले त्यांना मतदान संपेपर्यंत मतदान केंद्र बंद करता येत नाही, मग आत आलेल्या लोकांना मतदान सुरू ठेवलेलं होतं आणि त्यांना जी आकडेवारी आली ती त्या त्यावेळी जे मतदान झालं त्याची आकडेवारी आलेली होती आणि म्हणून मला वाटतं की राज्यातल्या मतदाराचा सुद्धा हे घोर अपमान करत आहेत.
आतापर्यंत हे असंच करत आले, लोकांना मतदानापासून यांनी वंचित ठेवलं आणि निवडणुका जिंकत आले. परंतु खऱ्या अर्थानं या देशामध्ये या राज्यामध्ये रामराज्य अवतरलेलं आहे आणि या रामराज्यातली जनता आता सुखासमाधानानं आपला राजा निवडायला लागलेली आहे हे आता विरोधकांना बघवत नाही. 2014 महायुतीमध्ये आलेले सगळे मित्रपक्ष होते ते वेगळे झालेत. सदाभाऊ एकमेव महायुती सोबत आहेत, त्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? मिळेल मला. या राज्यामध्ये देवाभाऊ नावाचा एक विकास पुरुष या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभावा आणि त्या व्यक्तिमत्वानं उंच उंच शिखरं सर करावी ती आणि त्याच्या चरणापाशी पायापाशी बसण्याची संधी या सदाभाऊला मिळावी एवढी एवढी अपेक्षा बाळगून मी खऱ्या अर्थानं काम करत आहे. असं आहे की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, पेरणी आम्ही करत असतो, खळ्यावर धान्याची रास कधीतरी उभा राहील, तिला सोन्याचा भाव मिळेल. सदाभाऊ खोत हा मंत्रिपदासाठी किंवा आमदारकीसाठी राजकारणामध्ये आला नाही, तो खळ्यावरच्या शेतकऱ्याच्या राशीला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर चेहऱ्यावरती आनंद फुलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलो. फडणवीस साहेब, आज महाविकास आघाडीचे नेते दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जात आहेत, तर दुसरीकडे समर्थनार तुम्ही आज मुंबईमध्ये निदर्शने करतायत, काय प्रतिक्रिया? बघा, आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याचं नेमकं तुम्ही कारण समजून घ्या. राजीव गांधींनी या देशामध्ये माहिती तंत्रज्ञान आणलं, संगणक आणलं असं काँग्रेसवाले बोलत आहेत आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत. म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का? हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. आणि गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे UM झालं, हे UM झालं, हे UM झालं. मग आता रोहित पवार UM निवडून आलाय का? हा माझा पहिला प्रश्न आहे. जयंत पाटील UM निवडून आलेत का? 11,000 मताने निवडून आलेले आहेत, याचं उत्तर त्यांनी द्यावं. काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की 50,000 सेटिंग ह्यांनी करून ठेवलंय UM. आता हा एवढा बावळट माणूस असेल हे मला माहीत नव्हतं. हा इंजिनियर आहे. मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो, जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं. ते इंजिनियर आहेत म्हणतात, बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये. ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे UM हॅक कसं होतंय, याचं सेटिंग कसं होतंय, 50,000 सेटिंग कसं होतंय यामध्ये ते त्यांनी दाखवावं. त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि सदाभाऊ, मी 50 रुपये आणि सदाभाऊ 51 असे 101 रुपये मी बक्षीस त्यांना देईल. आणि या देशामधला कुणी हॅकर असेल, या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही 11,00,000 रुपयाचं बक्षीस देईन. कारण मी 2019 विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो. जर भाजप UM सेटिंग करत असेल तर गोपीचंदचं डिपॉझिट गेलं असतं का? जवळपास तर आणून ठेवलं असतं ना, एक 50,000 25,000. सदाभाऊ 24,000 मताने 2014 निवडणूक हारले. मग UM जर असतं तर सदाभाऊ हरले असते का? अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा UM घोटाळा नाही. जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही. अरे केरळमध्ये बघा, आम्ही विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ? आमच्या 150 कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या त्या केरळमध्ये. पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या OBC मायनर OBC गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे. हा त्यांचा अपमान आहे. तुम्ही आज UM वरती बोलताय. आता नाना पटोलेंचं मी स्टेटमेंट वाचलं, ते आता 218 मताने निवडून आलेत. ते काय म्हणतायत, 6 नंतर मतदान का झालं? मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलो आहे. 78 बूथ आहेत. जे 73 बूथ आहेत या 73 बूथ वरती 6 मतदान झालं. का 6 मतदान झालं? कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता. आणि आपला नियम काय सांगतोय, 6 मतदान करण्याची वेळ आहे, त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही 6 होता आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात. आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,465 मतदान झालंय. हे 6:09 झालंय. एवढी पण अक्कल जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसेल तर मला वाटतंय त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला चांगला.
आज तुम्ही युएम वरती, हा शरद पवारांचं स्टेटमेंट काय होतं कराड मध्ये कि मी याच्यावरती अभ्यास करतो आणि बोलतो. आता सकाळी 11 लगेच स्टेटमेंट बदललं, छोटं राज्य आम्हाला दिलं आणि मोठं काय अभ्यास केला पवारांनी, काय अभ्यास केला तुम्ही विचारा ना की तुम्ही 12 तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची युएम वरती शंका आली. तर हे रडीचा डाव खेळतायत, हे चुकीच्या पद्धतीनं वागतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्रज्ञानाला विरोध करतायत. आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते, मी दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे 10 पैसे जातात आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून 1 रुपया पाठवतात जशाचा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो. हे नवतंत्रज्ञान आहे. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधी बाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी. हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात तर त्यांना सुबुद्धी द्यावी. ईव्हीएमला बदनाम करू नये आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून. तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे, निवडणूक आयोगानं पण आव्हान केलं होतं. जर यामध्ये काही चुका असतील, यामध्ये त्रुटी असतील, यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं. जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. नाना पटोलेंना पण माझं आव्हान आहे, जर यामध्ये सेटिंग असेल, रोहित पवारला पण आव्हान आहे तर तुम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा, नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा. निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. रोहित पवाराच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान, रोहित पवारांनी कर्जत जामखेडला वेळ दिला, आता त्यांना महाराष्ट्रभर काम करायचं आहे. याचा अर्थ काय, त्यांना आता आम्ही मंत्री करणार आहोत आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं. त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला मिरजमध्ये कृपामाईचं हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं, तिथं या रोहित पवाराला ऍडमिट करावं लागणार आहे. तो आता दुसरा